होत नाही आणि म्हणून माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे जिथे आपले लोकप्रतिनिधी लोडाचे गुलाम झालेत आपलं प्रशासन सुद्धा आणि खटले दाखल असताना सुद्धा लोकांना न्याय मिळत नाही म्हणून एवढ्या वैरुद्ध माणसांना बंद करा फोन थोड्या वैरुद्ध माणसांना आमरण उपोषणाला बसावं लागतंय पेश आहे म्हणून याच्यावर आपल्याला जर प्रश्न विचारायचे असतील तर हिंदुटे गावचे अध्यक्ष जयेंद्र संते आता तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा या सगळ्या आई आहेत तुम्ही 12 साली खोटे पेपर दाखल करून तहसीलदाराने या जमिनी लोढांच्या नावावर केलेल्या हा फ्रॉड आहे ही फसवणूक आहे आणि या फसवणुकीबद्दल इथे असलेले एक पत्रकार आहेत सागर राजे हे बघा मुसाडणे गावचे ग्रामस्थ आहेत त्यांच्या विरुद्ध 5 कोटीचा दावा केलाय म्हणजे आम्ही फक्त युट्यूबला क्लिप लिहिली म्हणून 5 कोटीचा अभिनंदनाचा दावा आमच्याकडे आमच्यावर झालेला आहे याचा अर्थ ठाणे जिल्ह्यातली पत्रकारिता सुद्धा धोक्यात आहे सगळे पुरावे सादर करावे जर लोढांनी चोरी केलीच नसेल तर बदनामी होईल कशाला पण तुम्ही चोरी केले आणि म्हणून आमच्या विरुद्ध 5 कोटीचा दावा करत असाल तर ह्या लोकशाही संपवण्याचा पर आहे तुम्ही वाचा आणि याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्या आमची अशी अपेक्षा आहे की 27 तारखेला जी उपोषण आहे त्यामध्ये अत्यंत वयोवृद्ध महिला आहेत आणि आपल्याकडे अलीकडेच खासदारांना जी मीटिंग द्यावी आपण पण सांगा आणि आम्हाला न्याय द्यावा लोकांवर उपोषणाची वेळच येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे लोकशाहीमध्ये पत्रकार हा चौथा स्तंभ आहे आणि तो न्याय देऊ शकतो हे ठाणे जिल्ह्याला आपल्याला पटवून द्यायचं आहे आपले प्रश्न आपण शेतकऱ्यांना आदिवासींच्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय नावावर करण्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र आहे ह्याचा अभ्यास करा हा प्रश्न केवळ हिंदुटे ग्रामस्थांचा नाही की ठाणे जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा आहे मग इथे 1800 हेक्टर जमीन खरेदी करण्याचा अधिकार लोढाने मिळवलाय आता खरेदी करताना बाजार मूल्य असतं कालचं पालघरचं प्रकरण बघितलं तुम्ही या आमच्या आई आहेत वयोवृद्ध आई आहेत या इकडे आई बसलेल्या आहेत या सगळ्या 29 तारखे कारण आहेत ती कारण आम्ही ह्या प्रेस नोट मध्ये दिलेली आहे प्रश्न असा आहे की हिंदुटणे गावची जी जमीन आहे ती हे लोक कुळ आहेत आणि आपल्याला कायदा माहित आहे 1 एप्रिल 1957 चा त्या दिवशी जो जमिनीत असेल तो मालक घोषित झालेला आहे असं असताना गैरव्यवहार करून आपल्या नावावर केलेले आहे आणि त्या नावावर करून त्यांनी मध्ये दाखवले की UAQ प्रॉपर्टी आता UAQ प्रॉपर्टी नावावर करता येत नाही सगळ्यांना माहिती 2000 कोटींचा तो कोणालाही नावावर करता येत नाही इथली UAQ प्रॉपर्टी नावावर कशी झाली आता हे जे प्रकरण आहे साधारणपणे 4000 कोटी गावात जाऊन जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतो आतापर्यंत लोढांनी ठाणे जिल्ह्यातल्या जमिनी नावावर करण्यासाठी 5 प्रकारची पत्र शासनाकडून आणलेली आहे की 2013चा कायदा आहे त्यांचं पुनर्वसन पुनर्वसा पुनर्स्थापना करायची असते परंतु यांना 1800 हेक्टर जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय खरेदी करण्याचे अधिकार राज्य शासनाने दिलेले आहे याची मुदत वारंवार वाढवून दिलेली आहे या अंबरनाथ आणि ठाण्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे की सरकारी जमिनीतली माती चोरणं सरकारी जमिनी ताब्यात घेणं शासन पूर्ण कामपणे कुचकामी ठरलेला आहे आणि म्हणून या गरिबांना न्याय देण्याचा विषय तिथे राहिला नाही म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर 29 तारखेला आमरण उपोषणाला बसतोय नारायण नागू पाटील यांनी आंदोलन केलं आणि कसे त्याची जमीन आज कोण कायदा केला परंतु ठाणे जिल्ह्याची चळवळच पोचली नाही आता पुन्हा एकदा लोढा हे आधुनिक सावकार जमीनदार म्हणून इथे आले आणि जणू काही त्याचं सरकार लोढांचं आहे अशा प्रकारचं वातावरण आहे या सगळ्या प्रकारामध्ये आपण सगळी पेपर आणलेले आहे म्हणजे हे जे आदेश शासनाने दिलेले आहे ती जनसुद्धा लोकसभे ओबीसी आहे त्यांच्या जमीन सुद्धा फसवून लोढांनी घेतलेला आहे आणि अंदाजे 4000 कोटींचा हा भ्रष्टाचार आहे आणि आम्ही यामध्ये मागणी केली की लोढा हे आता मंत्रिमंडळात आहे अशा प्रकारे लोकांना न्याय द्यावा माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण विनंती केली की तुम्ही हेदुटणे गावात या हेदुटणे गावाची अर्धी जमीन गावाची सुद्धा म्हणजे गाव नावावर केलेलं आहे म्हणून आम्ही मागे बातमी लावली होती की हेदुटणे गाव चोरीला गेले जयेंद्रानंद संते आहे मी हेदुटणे गावचा रहिवासी आहे आमची जमीन ही वरलो प्रजेत आहे पिढ्यानपिढी आम्ही त्याच्यामध्ये कसतो आता आमच्या वडिलांचं वय जवळजवळ 75 आहे ते लहानपणापासून त्याच्यामध्ये कसतात आणि त्याच्यानंतर आम्ही समजत असतो आता ते आहेत आमचे हे आमची आई आहे असे पिढ्यानपिढी आमची जी जमीन असतानासुद्धा आणि 53 सालामध्ये UAQ प्रॉपर्टी तिला शिक्का लागलेला असताना तर पहिलेच तिला UAQ प्रॉपर्टी शिक्का लागला पण त्याच्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर आमची इतर अधिकाऱ्यांमध्ये आमची पण नावं लागली सौरक्षित कुल म्हणून आम्ही आहे आणि ती 2012 नावं आहेत या 60-70 वर्षामध्ये त्याच्यामध्ये भरपूर घरं झाली
काही लोकांची त्या जमिनीमध्ये घर आहेत, तुम्ही प्रत्यक्ष बघाल तर तुम्हाला कळेल, अरे बाबा एवढी मोठी घरं असताना ही जमीन घर मालक विकू कसं शकतो? नाही विकू शकत ना, मग ती तुमच्या नावावर झाली म्हणजे उद्या सकाळ आत्ता आमच्या शेतावरून त्यांनी रस्ता चालवला आहे किंवा पाण्याची पाईपलाईन टाकणं असे प्रकार चालू आहेत, उद्या सकाळ आमची घरं पण तोडतील ती. का नाही तोडणार ते सांगतात, आमची जमीन आहे, आमच्या नावावर झालेली आहे. तर हे मी सगळ्यांना, माझ्या पत्रकार लोकांना, बांधवांना विनंती आहे की तुम्ही प्रत्यक्ष जागेवर येऊन पडताळणी करा आणि ह्या जागेचा किंवा ह्या विषयाचा तुम्ही पुनर्विचार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती, नाहीतर आम्ही येत्या 27 तारखेला अमर उपोषणासाठी बसणार आहोत. हे अध्यक्ष